गोव्यामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये यश दुर्गा हा चित्रपट दाखवला जाणार नसल्याचे ज्यावेळेस यश दुर्गाचे निर्माते असो कलाकार असो यांना ज्यावेळेस कळालं त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे या चित्रपटातील नायिका राजश्री देशपांडे. खरं तर राजश्री देशपांडे ही मराठमोळी कलाकार आहे, परंतु यश दुर्गा ही मल्याळम जी फिल्म आहे यामध्ये ती लीड रोल करते. तिच्याकडनं आपण जाणून घ्या काय होती तुमची पहिली प्रतिक्रिया ज्या तिचा चित्रपट इंडियन पॅनोरमामध्ये बघायला आला. असं वाटतं ना की बाहेर सगळीकडे जागा मिळते आणि घरातच जागा मिळत नाही, तर खराब वाटलं, अगदीच खराब वाटलं की जेव्हा आपलं घर आपली लोक त्याला आपलं मानत नाही, त्यामुळे खराब असं वाटतं, खूपच खराब काय होतं ना. आपण नेहमी असं काही गोष्टी येतात होतात आणि आपण आपल्याला असं वाटतं की आपल्यात तेवढं बळ नाही आहे त्यामुळे आपण पुढे जात नाही, आणि असे बरेच फिल्म मेकर त्यांच्या फिल्मबरोबर हे अशा गोष्टी घडलेल्या आहेत घडत आहेत. काही लोक काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना काहीच माहीत नाही, तर ते हताश होऊन जातात. आणि आपण ना फिल्म बनवतो ना खूप स्वप्न घेऊन बनवतो की आपण फिल्म बनवतो आहे, एवढी मेहनत आहे त्याच्यामध्ये, ते अपार्ट फ्रॉम ॲक्टर डिरेक्टर हा देर आर सो मेनी पीपल आर इन्वॉल्व्ह, प्रोडक्शन डिझायनर, असिस्टंट, सगळे लोकांनी सगळ्यांची एवढी मेहनत आहे. आणि ती एका फक्त कारण काय ना छोटी फिल्मला हाच एक मेजर प्लॅटफॉर्म आहे, कारण इट्स नॉट अ कमर्शियल फिल्म की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण इन्वॉल्व केलेल्या आहेत की सॉन्ग डान्स आहे आणि कमर्शियल एलिमेंट आहे आणि सेलेबल ॲक्टर्स आहे असं सगळं झालं तरच कमर्शियल फिल्म आपल्याकडे विकल्या जातात. म्हणजे या सगळ्या गोष्टी असल्या तरच त्यांना बाहेर मिळतं. तर ज्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नाही आहे त्यांचा प्लॅटफॉर्म हा फक्त फिल्म फेस्टिवल. आणि जी फिल्म एवढ्या जवळजवळ 50 देशांमध्ये घडून आलेली आहे, त्याचे 10-15 एवढ्या अवॉर्ड्स मिळालेले आहेत, हिवोज टायगरसारखा एवढ्या प्रेस्टिजियस अवॉर्ड सेक्सी दुर्गा तरी का. मग मला आम्हाला तेच वाटलं की एवढं सगळं असताना आपण का मागे करायचं, आणि जेव्हा आपल्या फ्रीडमवर आपल्याला हे शिकवलं गेलं की किती झालं, म्हणजे आधी असं म्हणायला जातं काही जणांना ते शांतच नाही, आता असं नाही आहे, आता आपण उभं राहून बोलायला पाहिजे अशा अशा गोष्टी होत नाही. सो डेफिनेट दॅट्स द रिझन वी डिसाइडेड की वी ऑल शुड कम टुगेदर अँड लेट्स टॉक अबाउट. आणि थँक गॉड की प्रेस पण म्हणजे तुमच्यासारखे चांगले लोक आमच्या सोबत जुडलेले आहेत आणि आपला हा संधी जो आहे आमचा हा लोकांपर्यंत केरला बेस्ड एक डिरेक्टर आहे सनाशी करत त्यांची फिल्म आहे आणि ऑफकोर्स ही मल्याळम भाषेमध्ये आहे, त्याच्यामध्ये हिंदी पण आहे जे मी बोलतो. पण मला असं वाटतं की चित्रपटाची अशी एक भाषा असते कारण हा चित्रपट एक चित्रपट असतो आणि मला आणखीन येतापर्यंत ठीक आहे आर्ट फिल्म आणि कमर्शियल फिल्म हे असं म्हणलं जातं, पण मला असं वाटतं फिल्मच आपण लोकांना तेवढं शिक्षण नाही दिलेलं आहे की एका सायलेंट फिल्मला किंवा एक आर्ट फिल्मला कुठल्या पद्धतीने बघायचं. भलेही आपण ॲक्च्युली पात्र पांचाली करून आलो, आपणही गुरुदत्तची फिल्म बघितलेली आहेत आणि लोकांना आवडलेली आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण ह्याचं एक कमर्शियल एक मसाला फिल्म आता झालेलं आहे जे इंडियन सिनेमाचं बॉलिवूड झालेलं आहे, ते त्याच्यामुळे आता आमच्याकडे हाच पर्याय राहिलेला आहे की आम्हाला स्वतःला आर्ट फिल्म म्हणणार. तर हाच एक प्लॅटफॉर्म आहे आणि जर अशा प्लॅटफॉर्मवर आम्हाला जर अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने झगडावं लागतंय, म्हणजे आपल्या राईट्ससाठी उभं राहावं लागतं, तर ते फार चुकीचं आहे. बघूया आता काय होतं आहे, ॲटलिस्ट हायकोर्टने आमच्या तर्फे निर्णय दिलेला आहे, पण आता इफीकडून आम्हाला उत्तर आणखीन आलेलं नाही, म्हणजे कोणालाच माहीत नाही आहे की स्क्रीनिंग कधी होणार, म्हणजे अनफॉर्च्युनेटली इव्हन द ऑफिशियल्स ओव्हर हियर त्यांना पण माहीत नाही कधी होणार, ते काही कोणालाही विचारलं तर त्याचं म्हणणं की आम्हाला मला माहीत नाही कोणाकडे याचं उत्तर आहे, कोण आहे जे याला डिसिजन देणार आहे, पण मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की प्लीज फिल्म बघा, कारण फिल्ममध्ये असं काहीही नाही आहे की ज्याच्यामध्ये कोणाच्याही धार्मिक भावना आम्ही धार्मिक
तुमची स्टोरी आहे जी पुढे जी तुम्हाला तुम्ही तिला कुठेही ठेवू शकता. आज तुम्ही तिला US पण ठेवू शकता, लंडनमध्ये पण ठेवू शकता, तिला महाराष्ट्राच्या एका छोट्या गावामध्ये पण ठेवू शकता. ती मुलगी आहे, तिचा हा ट्रॅव्हल आहे आणि तिला कशा पद्धतीने लोकं बघतात, त्यामुळे तिला कुठल्याही धर्मामध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये किंवा एखाद्या लँग्वेजमध्ये नका होतं. ही एक अशी स्टोरी आहे की गुरु असं लागतं आणि याला सगळे लोक रिलेट करतात, त्यामुळे याच्यामध्ये असं कुठेही नाही आहे की देवी देवतांना आम्ही कुठेही काही केलेलं आहे. आणि माझा हाच एक प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटते की आम्ही मुली गॉडेसेस असतो तर आम्हाला त्या पद्धतीने ट्रीट करा, द्या तो रिस्पेक्ट जो आम्ही डिझर्व करतो. नाही ना, आपल्याकडे आणखीनही, म्हणजे आपल्याकडे असं म्हणत नाही आहे, मी या स्टोरीज प्रत्येक म्हणजे जगाच्या प्रत्येक याच्यामध्ये उघडलेला आहे. तिथेही मुलींना तसंच ठेवतो, मुलांना तसाच ठेवतो, तर कुठे ना कुठेतरी सोसायटी प्लेज अ व्हेरी बिग पार्ट अँड वी नीड टू चेंज दॅट. आणि इफ यू वॉन्ट टू चेंज द सोसायटी वी नीड गर्ल्स, वी नीड पीपल टू कम आउट अँड टॉक अबाउट देअर प्रॉब्लेम्स. आणि अशा फिल्म्स कशा होतात ना, डायलॉग सुरू करते, कम्युनिकेशन सुरू करते. आणि जर त्याला फेस्टिवलमध्ये सुद्धा जागा नाही मिळाली तर मग आम्ही आपण दाबून टाकतो ना. मग का म्हणतो आपण की आपण प्रोग्रेसिव्ह आहोत आणि आता आपल्या राईट्ससाठी आपण चलो, आपण 1947 मागे गेलो होतो, मग का आपण म्हणजे म्हणायचंच नाही ना की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, नाही मिळालं, आपण आजही त्याच्यासाठी झालो. तेच आमची तीच फाईट आहे की आता आम्ही उभं राहिलो आहोत, आम्हाला वोट भरून पण हे मिळालेलं आहे, तर प्लीज आमची फिल्म दाखवा. खरं तर मराठी भाषा तमिळ फिल्म का करायचं मल्याळम फिल्म आहे, मराठीमध्ये तुम्ही थोडं. नाही नाही, असं काही नाही आहे. मी ॲक्च्युली तसं बघितलं तर ॲक्टिंगच्या आधी मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये होते बरीच वर्ष, आणि नंतर मग मी थोडं मी नंतर मग मी ब्रेक घेतला कारण लहान मुलापासून मी नाटकात काम करायचं, औरंगाबादची आहे, औरंगाबादची पण जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झाले पुण्यात माझं एज्युकेशन झालं आणि मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये मग पुण्याहून मी मुंबईला जेव्हा शिफ्ट झाले थिएटरमध्ये तर मग मी हिंदीच मेजर सुरू केला. मी नसेल सरांना असिस्ट करायचे, त्यामुळे गुलजार सरांचं प्लेज करायचे आणि अँग्री इंडियन गॉडेसेससारखी फिल्म मिळाली मला, त्यामुळे हिंदी 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 मेजर झालं, त्यामुळे असं. आणि मराठी सिनेमा तसा डिफिकल्ट आहे टू गेट इन टू कारण जरा फिक्स्ड थिंग्स आणि मला वाटतं पण अप्रतिम सिनेमा आहे आपल्याकडे, इतके सुंदर सुंदर मूवीज बनतात. आणि मी एक मराठी फिल्म केली आहे मला सत्यशोधक आणि ज्याच्यामध्ये ज्योतिबा फुले यांच्यावर आहे आणि सावित्रीचं होईल तिचं, तर बघू तसं काय होतं पुढे. मी दुर्गा फाईट करते स्वतःच्या राईटसाठी आणि मी नॉर्मल मुलगी आहे ज्याच्याकडे स्पेशल पावर्स नाही आहेत, त्यामुळे लोकांना जर वाटत असेल की मी गॉडेसेस आहे तर बाबा हे बघा काही नाही आहे, मी तुमच्या घरातली म्हणजे तुमच्या बहिणीसारखी, तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत मित्रमैत्रिणीसारखी आहे, त्यामुळे तशा काही ट्रीटमेंट नका माझ्यासाठी करू, म्हणजे तसा नका विचार करू, मला एक नॉर्मल मुलगी म्हणून विचार करा. आणि सी लाईक जर तुम्ही दुर्गाला बघत असाल ना तर ती आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बघा, आणि सेक्सी हा जो वर्ड आहे ना त्याला त्याचा अर्थ आपल्या पद्धतीने नाही आहे. जसा माझ्या पद्धतीने मला सेक्सी हा एक मी खंबीरपणे उभी आहे आणि माझी बाजू मांडते. मी खंबीरपणे आज औरंगाबादसारख्या शहरातून पुण्यात आले, पुण्यातून मुंबईत आले आणि आतापर्यंत तो एक स्ट्रगल जो करती आहे तो माझ्यासाठी सेक्सी आहे. पण काय होतं ना, लोक जेव्हा माझ्याकडे बघतात तेव्हा ते माझ्याकडे बघत नाही आहेत, माझ्या एक देहाकडे बघतात, ते त्या पद्धतीने बघतात की जे त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या एक माइंडसेट आहे त्या पद्धतीने करतात आणि जो आत्तापर्यंत आपण चेंज नाही करू शकतो तर तोच माइंडसेट आपल्याला जो सोसायटीचा आहे आपल्याला चेंज करायचा आहे. त्यामुळे ही फिल्म
बाहेर येणं फार गरजेचं आहे. फेस्टिवल तर ऑफकोर्स आमचं चाललंच आहे, पण मला असं वाटतं की या फिल्मला रिलीज पण होणार रे. मला हीच एक रिक्वेस्ट आहे लोकांना की याला रिलीज पण आणि याला जे एवढी ॲटलिस्ट थिएटर मिळायला पाहिजे आम्हाला, कारण तो पण एक मोठा फाईट आहे. भले म्हणजे कारण रिलीज झाली तर 5 थिएटरला लागते आणि नंतर त्याचं काही होत नाही, कारण इट्स नॉट अ बिग बॉलिवूड फिल्म ऑर बिग स्टार कास्ट फिल्म, इट्स अ स्टोरी. अनफॉर्च्युनेटली आपल्याला लोकांना फॅन्टसी सेल करायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळे लोकांना पण फॅन्टसी कॅरेक्टर्स विचार करायची सवय लागलेली आहे. तर आपल्याला लेट्स ट्राय अँड सेल द रिअल रियालिटी ऑल्सो. लेट्स सी. मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसाठी तुम्ही क्लिक करा www.screengraphia.com.